नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे चक्रवाती तुफानचे पुन्हा एकदा संकट। 9 ऑक्टोंबरला अंदमान सागरमध्ये बनू शकते कमी दाबाचे क्षेत्र। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे या वादळाचे चक्रवाती तुफानाचे किती जिल्ह्याला किती राज्यांना फटका बसणार आहे मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, देशात पुन्हा एकदा चक्रवाती तुफानचे संकट घोंगावत आहे। तर मित्रांनो बघा, आत्ताच्या आलेल्या ताज्या अपडेटनुसार उत्तर अंदमान सागरमध्ये 9 ऑक्टोंबरला कमी दाबाचे क्षेत्र बनू शकते व याचा खतरा वादळ बनून आंध्र प्रदेश आणि ओडिशा आणि तटीय इलाके या क्षेत्रात जायच्या तयारीत आहे। तर मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार चक्रवाती तुफानचा अलर्ट रविवारी दिला आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, या हा अलर्ट रविवारी दिला आहे व याची काही भविष्यवाणी नाही केली, पण कमी दाबावाले क्षेत्र यामध्ये ओडिशा आणि तटीय आंध्र प्रदेश या भागात 11 ते 13 या दरम्यान मोठा पाऊस होऊ शकतो व कमी दाबाचा पट्टा म्हणजे चक्रवाती तुफानच असे होत नाही मित्रांनो, तर असे भी होऊ शकते। कमी दाबाचा पट्टा हा तुफानमध्येच बदलू शकते असंही होऊ नाही शकत। तर महत्त्वाचे सांगायचे म्हटल्यावर, तर तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये नेहमी बंगालच्या खाडीमध्ये चक्रवात तुफान येते व 2013 आणि 2014 ऑक्टोंबर महिन्यात भयंकर चक्रवाती तुफान फेलिन और हुदहुद या भागात आला होता। या तुफानं ओडिशा आणि आंध्र प्रदेश तटीय इलाक्यामध्ये खूप मोठे नुकसान केले होते व उत्तर भारत मैदानी इलाक्यामध्ये सर्दी वाढू लागली व न्यूनतम तापमान कमी होत चालले व वायू प्रदूषण वाढत चालले, काही शहरामध्ये चिंता वाटणारी बात आहे। रविवार रात्री 9:30 लखनौ, कानपूर आणि हरियाणा आणि यमुनानगर एअर क्वालिटी इंडेक्स गंभीर स्थितीत मैं पोहोच गया। तर मित्रांनो, अशा प्रकारे चक्रवाती तुफान पुन्हा येण्याची शक्यता आहे, हवामान खात्याने इशारा दिला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।